हाय, मी आहे सृष्टी वादकर आणि आज आहे संडे। तर आज आम्ही दिवसभर काय करणार आहोत ते मी तुम्हाला सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवेल। तर चला आपण दिवसाला सुरुवात करूया। आज सकाळी सकाळी उठून संडे मार्केट गेलो होतो ठाण्याला, तिकडून खरेदी करून आणली। ती पप्पा दाखवत आहेत बघ आता काय काय। जवळजवळ 2 ते 2.5 तास आम्ही मार्केटमध्ये होतो। आठवड्याचा बाजार आणि ह्या पप्पांचा खुराक सगळा। आणि हे माझ्या रेसिपीसाठी आणलेलं नवीन ऑइल ब्रश आणि हा एक स्पॅच्युला। हे बघा, आता बॉम्बे मार्केटला मी जाऊ शकत नाही म्हणून मी हे ठाण्यावरूनच आणलं आहे। असं काय काय छोट्या छोट्या गोष्टी मी घेऊन आली आहे कारण संडे अवेलेबल असते पप्पांची, म्हणून आम्ही संडे मॉर्निंग 7:30 आम्ही बरोबर ठाण्याला जातो आणि सगळा असा हा बाजार घेऊन येतो। नंतर ऑटोला पैसे घालणं पॉसिबल नाही आणि ऑटो मिळत नाहीत, मेन म्हणजे ऑटो मिळत नाही म्हणून तुम्ही बघू शकता। बघा आता पप्पा बघा किती आणलाय, तो सगळा दाखवलाय आणि आता ते त्याचा हिशोब करत बसले। एक एक वस्तू घ्या आणि त्याचे पैसे लावा, म्हणजे तुम्हाला हिशोब बरोबर मिळेल। मच्छी आली बाबा, मच्छी रेसिपीसाठी लागणारी मच्छी, बांगडा, बोंबी 400 रुपये ना। ₹565 नाही काय चुकलं आहे। देवाची पूजा आधी करायची, त्याशिवाय दिवसाची सुरुवात चांगली होत नाही। कितीही आपण अडचणीत असलो तरी देवाची पूजा ही नित्यनियमानेच केली पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे। बिर्याणी पण जवळला मजा येते, काहीतरी वेगळं खाणं आता। कारगिलला लढाईला जाताना सुद्धा इतकी तयारी नसेल तेवढी पप्पा ऑफिसला जाताना तयारी असते। ते बघ सोप केस पासून ते बघ त्याच्यावर लिहिलेली प्राइस सुद्धा ते आता रफ करणार आणि त्याच्यात साबण वगैरे सेट करून ते उद्या तसं ते तसे ऑफिसमध्ये घेऊन जाणार। काय आवड आहे माझ्या तर माझी तयारी आता झालेली आहे आणि आता मला बिर्याणी बनवायची आहे। तर त्याच्यासाठी जे लागणारं सामान आहे दही वगैरे ते मी घ्यायला खाली जाते, तर माझ्यासोबत तुम्ही पण चला। घालून
दही वगैरे सगळं आणलंय, तर आता मी बिर्याणीची तयारी करायला घेते. तर तोपर्यंत मी पप्पांना लसूण सोलायला देते आणि मी पटापट कांदे आणि याच्यासाठी तयारी करून घेते. घ्या पप्पा. तर मी आता इथे 5 ते 6 कांदे फटाफट उभे चिरून घेणार आहे. एक टोमॅटो उभा चिरून घेणार आहे आणि हे आलं आहे त्याचं मी साल काढून त्याचं पेस्ट करून घेणार आहे. प्रिपरेशन करून घेतली आहे, तर मी तुम्हाला मी दाखवते. तांदूळ अर्धा तास सोक करून ठेवला आहे. इथे मी 6 अंडी घेतली आहेत, लाल मसाला, जिंजर गार्लिक पेस्ट, बिर्याणी मसाला, हळद, गरम मसाला आणि इथे मी दुधामध्ये, गरम दुधामध्ये असे 10 ते 12 केशरच्या काड्या मी अशा टाकून ठेवल्या आहेत. इथे तेजपत्ता, ह्याला काय बोलतात, लॉंग, काळी मिरी, 3 मिरच्या. इथे मी दही घेतलं आहे आणि 6 कांदे, 1 टोमॅटो. तर या सगळ्याचं जे एकदम प्रॉपर मेजरमेंट आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते. इथे मुद्रा आंघोळीला जाते, इथे मम्मा पप्पाया साफ करते, पप्पा इथे फोनवर बोलत आहेत आणि गाणी ऐकत आहेत. तर आपण सुरुवात करूया. होती माझी मम्मी नेहमी मला जेवण बनवताना नेहमी हे सांगते की आपण जे काही बनवतो त्याचे इन्ग्रेडियंट्स आधीच गोळा केले तर आपला जो एरिया असतो, जो स्टेशन असतो किचनचा, तो खराब पण होत नाही आणि आपल्याला स्पॉट फटाफट सगळं रेडी मिळतं. ही एक टिप आहे, आपल्याला खूप उपयोगी पडू शकते. सो आता मी ह्याच्या तेल गरम करून घेतलं आहे. टापल्यानंतर त्यात मी जे खडे मसाले आहेत म्हणजे तेजपत्ता, लॉंग वगैरे, ते सगळं मी गरम करून आधी घेणार आहे. सोबत कोणी शूटिंगला नाही आहे तर म्हणून हा प्रॉब्लेम होतोय, कारण की मुद्रा जस्ट उठली आहे. ती आमच्या घरातली खूप लेट उठणारी पर्सन आहे, मॉर्निंग पर्सन नाही आहे ती. तर मग मम्मी तिचं काम करते, पप्पा तिचं काम करतायत, त्यांचं. मग आता मला हे सगळं मला करायचं आहे. तर मी यात आधी कांदा टाकून घेतला आहे, तर तो शिजेपर्यंत गॅस थोडा फास्ट ठेवणार आहे मी. एकदा तो शिजला की त्यात आपण टोमॅटो वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे. मला स्पॅच्युलासोबत मज्जा येते, म्हणजे बाकीचे काविलते आणि जे काय असतात काविलते वगैरे, मला त्याच्यासोबत मज्जा नाही येत. स्पॅच्युला एकदम असं प्रोफेशनल वाटतं म्हणून मला स्पॅच्युला खूप आवडतो. शक्यतो बिर्याणीमध्ये तो जो ब्राऊन फ्राईड अनियन असतं वरती जे टाकतात ते आम्ही नाही टाकत, कारण की ते मला तरी नाही आवडत, कारण तो करपलेला असतो ऑलरेडी. मला ते थोडा कडवट पण येतो त्यामुळे बिर्याणीला, म्हणून मी तो आम्ही वेगळा फ्राय करून वगैरे नाही टाकत. एकदम बेसिक घरगुती बिर्याणी आहे जी लगेचच डिसिजन घेतला सगळ्यांनी की चला आपण बिर्याणी बनवू आपण, म्हणजे मी तर मग त्याच्यामध्ये सगळा वेळ जातो आहे माझा. आणि बिर्याणी, राईस वगैरे काही प्रिपेरेशन आम्ही करूनच ठेवलं होतं. जे आहे त्याच्यात मी आता बनवते, तुम्ही बघू शकता सगळं असा कुकरचा वाफ येते. हे बघा. तर आपले कांदे व्यवस्थित सुटले आहेत, तर थोडे हे अजून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायचं आहे. कांदा शिजेपर्यंत मी माझ्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन देते. तर माझं नाव आहे सृष्टी राजेश वाटकर आणि मी एस के सोमयामध्ये शिकत आहे. मी लास्ट इयरला आहे, माझी लास्ट एक्झाम झालेली आहे, म्हणजे तीच माझी सेम 6 ही माझी झालेली आहे. तर आता बघू कधी रिझल्ट येईल. मग आता मी प्रॉपर एक ग्रॅज्युएट असणार आहे, प्लेन बीकॉम मी करत होती. तर यानंतर जे माझे प्लॅन्स हे आहेत की मी MBA करणार आहे HR मध्ये आणि मी या गोष्टीबद्दल खूप जास्त ठाम आहे. मी मला बाकीची गोष्टी खूप आवडतात, म्हणजे पेंटिंग करणं हे वगैरे माझं पॅशन आहे ते, पण मी मला हे इतकं नक्की माहिती आहे की पॅशन आपल्याला पैसे नाही देऊ शकत. म्हणजे जे आपलं डेली इन्कम असतं ते आपल्याला पॅशन, मला तरी वाटतं की मला इतकी मी प्रॉपर नाही आहे किंवा मी त्या प्रो नाही आहे त्या
त्या ह्याच्यामध्ये लाईक पेंटिंग किंवा आर्टिस्ट मी एवढं प्रो नाही बनू शकत, तर मला शिकायचं पण आहे आणि साईड बाय साईड माझं पॅशन पण फॉलो करायचं. तर मी काही वर्षांनी हे एक्सपेक्ट करते की मी एक प्रॉपर MBA करून मी कंप्लीट असेल. आमच्या इथे गाड्या खूप आहेत यार. हां, तर मी प्रॉपर MBA कंप्लीट केलं असेल आणि मी माझा बिझनेस पण टाकणार आहे. तर माझ्या डोक्यात थोडासा प्लॅन येतो आहे की थोडासा असं म्हणजे मी टी शर्ट पेंटिंग करायला मला आवडतं, मला वॉल पेंटिंग करायला आवडतं, मला प्रत्येक गोष्ट मी पेंट करू शकते, प्रत्येक गोष्ट. तर मग मी विचार करत होते की का नाही जर ह्याचा बिझनेस केला तर, कारण की फक्त BCOM करून आजपर्यंत कोणत्या माणसाने मला नाही वाटत की काही लाईक मोठी गोष्ट केली आहे. तर आता इतकं प्रॉपर बिझनेस आणि लाईक BCOM आणि अकाउंट्स वगैरे शिकून मला काहीतरी त्याचा फायदा करायचा आहे. तर मी येत्या इयर्समध्ये खूप म्हणजे अजून खूप टाईम आहे, 10-15 वर्षांमध्ये मी पक्का माझ्याबद्दल काहीतरी करू शकते. हे झालं माझं इंट्रोडक्शन. मला एक लहान बहीण आहे, तिचं नाव आहे मुद्रा वाटकर. ती आता 10th आहे, एक्झाम्स कॅन्सल झालेले आहेत, त्यांचे CET घेणार आहेत. तर मला माहीत नाही म्हणजे माझी बहीण कधी कॉलेजला जाईल, बघू. आता आपला कांदा शिजला असेल, आपण कांद्याकडे जाऊ. मी कांदा आपला शिजत ठेवला आहे, तर तो शिजेपर्यंत मम्मीने पप्पाया कापून खाण्यासाठी तुला रेडी करून ठेवला. तू मोठं काम करते ना. मीने माझ्या मम्मीने काल की परवाच पहिला डोस घेतलाय, तर त्रास होतोय थोडासा, जास्त नाही पण गॅसजवळ उभं राहू शकत नाही. म्हणून आजचा दिवस रेसिपी माझं किचन रात्रीच्या स्वाधीन केलेलं आहे. सृष्टी ऍडजस्ट करून घ्या. नाही, हा आमचा पहिला व्लॉग आहे. आम्ही दर टाईमला हे प्रत्येक टाईमला आम्ही ठरवतो की आपण व्लॉग बनवूया कधीतरी वगैरे. तर आज संडे होता, तर मी मम्मीला म्हणली की चला आपण चालू करू, ॲटलीस्ट चालू केल्यावर आपल्याला आयडिया येते. तर मग हा जर आमचा ह्या व्लॉगमध्ये जर आमचा काही असं मिस्टेक किंवा काही चुकलं असेल तर मला माफ करून घ्या. आणि मी तुम्हाला आता माझी बिर्याणीचं स्टेटस दाखवते. यात मी टॉमॅटो मिक्स करून घेतला आहे आणि ते टॉमॅटो एकदा व्यवस्थित शिजला की मी तुम्हाला बाकीची प्रोसिजर दाखवते. आता मी या थयामध्ये जे माझे मसाले होते ते मी फटाफट ॲड करून घेते. हे मी सगळं असं व्यवस्थित मिक्स करणार आहे. तर मी ह्याच्यात जिंजर गार्लिक पेस्ट ॲड करून घेतली आहे, तर ती मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते. आपण बघू शकतो आपला कांदा आणि टोमॅटो खूप असा अप्रतिम शिजलेला आहे. आणि पप्पानी मुद्रा कायम मस्ती करत असतात, कायम म्हणजे आमच्या घरामध्ये पप्पा मुद्रा ओरडत असतात आणि मुद्रा अरे जा ना यार पप्पा, अरे यार पप्पा, हेच चालू असतात. काय यात मिरच्या देखील टाकून घेतल्या आहेत. तर आपलं जेव्हा हे सगळं शिजलं आहे आपलं, तर आता मी ह्याचा गॅस थोडा बारीक करून घेणार आहे. आणि यात जे आपलं बॅटर होतं दह्याचं ते मी आता ॲड करून घेणार आहे. मुद्रा मला सोललेले पपया हडपते आहे आणि ही आपली चोर. जे अंडी आहेत त्याला मी असे कट्स करून घेतले आहेत, बघू शकता. थांबा, फोकस नाही होत आहे. असे कट्स करून घेतले आहेत प्रत्येक अंडीला. मी एका तेलामध्ये हळद आणि मसाला असा टाकून घेतला आहे आणि याला मी थोडंफार असं गरम करून घेणार आहे. तर त्याचं कवर जेव्हा कडक होईल ना तर त्याला थोडा क्रंचीनेस येईल आणि जो फ्लेवर आपण टाकलाय म्हणजे हळद आणि मसाला तो इन्फ्यूज होऊ शकतो अंड्यामध्ये, तर त्याच्याने अजून फ्लेवर वाढेल. जितकं बिर्याणीला भात घेतलेला म्हणजे 2 वाटी तितकंच मी 2 वाटी पाणी यात टाकलेलं आहे. कोथिंबीर टाकलेली आहे, मीठ वगैरे मी अजून काही टाकलेलं नाही आहे. ह्याला एक उकळी आल्यावरती त्यात मीठ आणि मग तांदूळ ओतणार म्हणजे टाकणार आहे. तर घालून घेतलेलं आहे, तर ह्याला थोडी अजून उकळी आली की मग त्यात मी तांदूळ आणि वरून मी हे असे एग्ज असे लाईन शेर लावणार आहे. तोपर्यंत
ही माझी आत्तू आहे आणि हे माझी मम्मी सगळ्यांसोबत गावाबद्दलच टॉपिक्स काढून बोलत असते की कधी जायला मिळेल, कसं होईल, हे चालू आहे, ते चालू आहे. पण आम्ही म्हणजे शक्यतो मी जास्तच आतूर आहे तुम्हाला माझं गाव दाखवायला आणि सगळे ब्लॉग्स दाखवायला गावाबद्दलचे. कारण की आमचं गाव लाईक आमचं घर गावी खूप असं नॉर्मल टिपिकल घर आहे, एकदम असं वाडा किंवा असं काही नाही आहे. पण आम्ही तिथे खूप मजा करतो. म्हणजे आम्ही तिथे घर बांधण्यापासून आम्ही सगळं होतो तिथे. सिमेंट वगैरे कलर म्हणा आम्ही तिथे तेव्हा होतो. सगळं साफसफाई वगैरे पप्पा मी मम्मी मुद्रा आम्ही चौघांनी केलेली. तर आम्ही झाडं पण लावली आहेत आम्ही तिकडचं तुम्हाला सगळं दाखवू. आणि मामाकडे पण आम्ही असं कोकम वगैरे सोलताना आणि ते सगळं करताना आम्ही तुम्हाला खूप दाखवणार आहे आमचे गावाचे ब्लॉग्स. पण आता काय माहिती कधी जाणार आम्ही. कोविड ना, कोविडच्या आयुषी जो घो माहिती काय एकदम असं मनातून येतं, मला खूप राग येतो माहिती कोविडचा. आता आम्ही आता कधीच गावाला जाऊन काळे होऊन आलो असतो. मी मीठ आणि नंतर मग तांदूळ असे ॲड करून घेतलेत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर. त्यात मी जे अंडी इथे करून घेतलेल्या थोड्याशा गरम किंवा अशा जे क्रिस्पी करून घेतलेत त्या मी अशा चारी साईडला अशा लावून घेतल्या. त्यावर मी पुदिना टाकणार आहे, कोथिंबीर टाकणार आहे आणि जे आपलं केसरचं दूध मी केलंय ते मी वरून असं जस्ट कलरसाठी टाकणार आहे आणि मग कुकर लावून घेणार. बिर्याणीचा खूपच चांगला सुगंध येतोय. यात मी वरून फक्त पुदिना आणि कोथिंबीर ही टाकून घेतली आहे आणि हे जे आपण दूध तयार केलेलं ते मी आता असं ॲड करते थोड्या थोड्या जागी. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर वास येतोय. आणि यात मी वरून असं तूप सोडणार आहे. तूप घेतलेलं हे आहे एक चमचा. तर ते मी असं सगळीकडे थोडं थोडंसं ॲड करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे हे. तो गॅसवरती कुकरच्या खाली मी हा तवा ठेवला आहे, त्याच्याने आपली जी बिर्याणी असणार ती करपणार नाही. आणि आपली शिटी होईपर्यंत गॅसवर ठेवायचं आहे. स्लो गॅसवरती आपण हे ठेवणार आहोत. तोपर्यंत जी भांडी आहे ते मी फटाफट घासून येते. नंतर हा गॅस मी थोडा फास्ट असा मध्यमवर ठेवून दिलाय. एक शिटी झाल्यानंतर आपण गॅस घेणार आहोत. तोपर्यंत मी इथे पपाया खाते आणि आपण बाहेर जाऊन बसूया. आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि आता सगळे टेस्ट करणार आहेत. अरे यार सिरियसली सांगा मुंद्रा, तू खाल्लंस, तुला कसं वाटतंय? इथे बघून बोल. आमची बिर्याणी झालेली आहे खाऊन इतकी चविष्ट झालेली, इतकी चविष्ट मी तुम्हाला सांगू नाही शकत. सगळं एकदम प्रॉपर पडलेलं आहेत, कांदे बरोबर, टोमॅटो बरोबर, दही बरोबर, मसाले बरोबर. अशी झालेली, अशी खूप मस्त होती. आणि आता पप्पानी मगाशी शॉर्ट लिस्ट केलेले आंबे आता आम्ही खाणार आहोत. पोट खूप भरलंय, खूप बरं वाटतंय. असा संडे असतो ना की जो आपण पोट भरून खातो, स्वीट डिश खातो आणि गार 2 ते 3 तास झोपून जातो. ती जी झोप असते ना, एकदम 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 क्वालिटी झोप असते. तर आता पप्पांनी जे आंबे काढलेले आहेत ते आम्ही कापणार आहोत. मी आता लगेच आंबे कापायला बसली, आपण ते आंबे पण बघूया कसे आहे. पप्पा नको यार करू.
आज मला रेसिपी पासून पूर्णपणे आराम मिळालेला आहे. आणि आताच मी जेवली, रेसिपी बनवली होती सृष्टीने. रेसिपी नाही म्हणू शकत, ती बोलली मम्मी मी आता सगळं जेवण करण्यापेक्षा मी अंडा बिर्याणी करते. आणि खूपच छान झाली होती अंडा बिर्याणी, प्रश्नच नाही, एकदम भारी मस्तच. आणि आमच्या साहेबांना जेवण झाल्यावर गोड खायची सवय आहे, गोड ते खाणार, कामाला आम्हाला लावणार रोजच्याप्रमाणे. इथे मला कामाला लावलेलं आहे त्यांनी. आणि मी सकाळी मार्केटमधून आणलेले जे आंबे होते, हापूस आंबे, ते आता मी आणि आता आम्ही ते आंबे खाणार आहोत. तुम्ही बघू शकता टीव्हीकडे की तिकडे लकी कांबळे सुद्धा आंबेच खातोय आणि आम्ही सुद्धा इथे घरी बसून आंबेच खातोय. पप्पा आंबे कडे आणि तुम्ही सुद्धा आंबे खायला या. अशा प्रकारे आजचा हा जो रेसिपीचा ब्लॉग सृष्टीने बनवला होता, कारण काय झालं, 2 दिवसापूर्वी मी आपलं कोरोनाची जी लस आता आली आहे ती लस घेतली आणि थोडासा मला त्रास झाला, जास्त नाही थोडासा त्रास झाला. तर शेवटी माझ्या लेकीला दया आली आणि ती म्हणाली मम्मी आज तू आराम कर, तुझी रेसिपी मी बनवते. तर तिने हा जो प्रयत्न केलेला आहे तो तुम्ही गोड मानून घ्या. आणि तिचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.